सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग या अध्यायाचं संपूर्ण निरूपण अंतरंग। अध्याय 8 अक्षर ब्रह्म योग यामध्ये 1 ते 7 श्लोकात ब्रह्म अध्यात्म आणि कर्म इत्यादी विषयी अर्जुनाने ज्ञात प्रश्न विचारले आहेत। त्या ज्ञात प्रश्नांची उत्तरे भगवान श्रीकृष्णाने दिली आहेत। त्या उत्तरांचे स्पष्टीकरण ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक उदाहरणांनी दिले आहे। ज्याचा कधीही नाश होत नाही असा परमात्मा ब्रह्म आहे। ते फुटक्या नाशवंत देहात भरलेले आहे पण गळत नाही, ते आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे। देहाचा आकार निर्माण झाला अथवा नाहीसा झाला तरी ब्रह्माचा नाश कधीही होत नाही। आपल्या सहज स्थितीत असणाऱ्या ज्या ब्रह्मासारखी नित्यता आहे अशा साक्षी चैतन्याला अध्यात्म म्हणतात। संपूर्ण मूळ ब्रह्मांडाच्या निर्मितीचा कर्ता दिसत नाही पण त्याचं कार्य तेवढे आपोआप वाढू लागलं। कर्त्याशिवाय अव्यक्ताच्या ठिकाणी हा जो भासमान आकार उत्पन्न होतो असा जो व्यापार त्याला कर्म म्हणतात। नाशवंत असे कार्यरूप पदार्थ म्हणजे अधिभूत होय। देहामध्ये असणारा जीव हा अधिदैवत आहे। तसेच यज्ञ फलदाता आणि देहात यज्ञ फलभोक्ता म्हणजे अधियज्ञ मी आहे। जो पुरुष अंतकाली ईश्वराचे स्मरण करीत देह सोडतो तो ईश्वराच्या स्वरूपाला प्राप्त होतो। ज्या भावनेने माणूस देहत्याग करतो ती भावना पुढील जन्मी मात्र प्राप्त होते। म्हणून सर्व काळ ईश्वराचे स्मरण करावं आणि त्याचे ठिकाणी मन बुद्धी अर्पण करून त्यालाच प्राप्त व्हावे। श्लोक 8 ते 28 मध्ये भक्तियोगाचा विस्तार केलाय। चित्त दुसरीकडे कुठेही जाऊ नयेता सदैव ईश्वराचे चिंतन करावे म्हणजे त्या परमपुरुषाची प्राप्ती होते। प्रयत्नाने पांगळा देखील पर्वतावर चढू शकतो। जो सच्चिदानंद घन आणि परमात्म्याचे सदैव चिंतन करत असतो तो पुरुष देखील भ्रुकुटीच्या मध्यभागी प्राण स्थिर करून ब्रह्माचं स्मरण करतो आणि परमपदाला प्राप्त करतो। सर्व इंद्रिय रूपी द्वारे बंद करून मन हृदयामध्ये स्थिर करून जो आपल्या प्राणाला मस्तका स्थापन करून आणि ओंकाराचे उच्चार करून शेवटी शरीर सोडतो त्याला परमगती प्राप्त होते। त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही आणि बाकी सर्व लोक जन्म मरणाच्या चक्रात पुन्हा पुन्हा फिरत असतात। अव्यक्ताहून अतिपलीकडे दुसरा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव आहे तो सच्चिदानंद घन परमात्मा संपूर्ण विश्वाचा नाश झाला तरी नष्ट होत नाही। पाण्यावर तरंग आले अथवा नाहीस झाले तरी पाणी कायम असतं। त्याचप्रमाणे भूते निर्माण झाली अथवा नाही झाली तरी परब्रह्म हे आहे आणि नाही याच्या पलीकडे आहे रूपाने असते। ज्याला अव्यक्त आणि अक्षर असे म्हटलंय त्यालाच परमगती असं म्हटलंय। तेच परमधाम आहे। ते प्राप्त झाले की माणूस संसाराकडे पुन्हा येत नाही। संपूर्ण विश्व ज्याच्यामध्ये सामावलेला आहे ना त्याने व्यापलेला आहे ना तो परमश्रेष्ठ पुरुष अनन्य भक्तीने प्राप्त होतो। सूर्यासमोर अंधार झाला असता तो अंधारच प्रकाश रूप होतो। त्याप्रमाणे दुःखरूप संसार परमधाम रूपी गावाला गेला तर तो संपूर्ण मोक्षरूपी म्हणजे अंतर्बाह्य आनंदरूपी होऊन राहतो। दुधाचे तूप झाल्यावर तुपाला जसा दूधपणा येत नाही त्याचप्रमाणे परमधाम प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म मात्र प्राप्त होत नाही। योगी लोकांनी परिशुद्ध काळामध्ये देह ठेवला तर देह ठेवता क्षणी ते परब्रह्माशी एक रूप होता। एरवी अशुद्ध काळात देह ठेवला तर ते पुन्हा संसाराला प्राप्त होतात। अग्नीच्या प्रज्वलित ज्वाला दिवस शुक्ल पक्ष आणि उत्तरायणाचे 6 महिने या अवधीत देव ठेवलेले ब्रह्म येते पुरुष या देवतारूप मार्गाने ब्रह्मपदाला प्राप्त होतात। यालाच अर्चिरादी मार्ग किंवा देवयान मार्ग असे म्हणतात। यात ध्रुमयुक्त अग्नी तसेच बाहेर रात्रीचा काळ कृष्ण पक्ष दक्षिणायनातील 6 महिन्यांपैकी कोणता 1 महिना या काळात मरण पावलेला कर्मयोगी चंद्र लोकाचे उपभोग पुण्य संपितात
आणि पुन्हा जन्माला प्राप्त होतात. जगामध्ये दोन प्रकारचे शुक्ल आणि कृष्ण पक्षी अर्थात देवयान आणि पितृयान मार्ग सनातन मानले आहे. त्यापैकी एका मार्गाने गेलेला परत येणाऱ्या परमगतीला प्राप्त होतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला परत येऊन जन्म मरणाच्या चक्रामध्ये फिरत राहतो. हे दोन मार्ग जाणणारा कोणताही योगी पुरुष मोह पावत नाही, म्हणून तू सर्व काळामध्ये योगयुक्त होय. योगी पुरुष हा रहस्याला तत्वता जाणून विधांमध्ये तपश्चर्येत दानात जे पुण्यकारक फल सांगितले आहे त्या सर्वांचे उल्लंघन करून जातो आणि सर्वश्रेष्ठ अशा परमपदाला मात्र प्राप्त होतो. स्वर्गसुख हे नाशवंत असल्यामुळे त्याची पायरी करून तो योगी पुरुष त्या परमपदाच्या अधिकारपदावरती मात्र आढळतो. अशा प्रकारे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या सार्थ भगवद्गीतेतल्या 8व्या जो अध्याय त्यावरती मात्र अशा प्रकारचं निरूपण केलं. त्या निरूपणातला हा अंतरंग शेवटला मात्र भगवंताचं नामस्मरण करतो. ज्या वेळेस जो मनुष्य हा देह सोडून जायचा असतो ह्या भूतलावरून, त्यावेळेस मात्र ज्यावेळेस त्या भगवंताचं ज्यावेळेस नामस्मरण होतं खऱ्या अर्थाने तो मात्र भगवंताला प्राप्त होतो, असं खऱ्या अर्थाने श्री ज्ञानेश्वर महाराज ह्या अध्यायात सांगतात. जय श्री रामकृष्णाने, जय श्री निवृत्ती नामदेव, स्वपन मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम.